हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या अतिशय हृद्य सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय प्रवीण दरेकरजी अतिशय सुंदर मार्गदर्शन देऊन पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्थ झालेले आशिष शेलारजी या कार्यक्रमाचे खरे शिल्पकार ज्यांच्यामुळे आम्हाला हे धन्यवाद मिळत आहेत ते सन्माननीय आमदार आणि आपल्या श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष प्रसाद लाडजी. सन्माननीय अनिल डिगीकरजी, भालचंद्र साळवीजी, संजय घाडीगावकरजी, रोहित केणेजी, राजेश शिरवाडकरजी, बाबा कदमजी, राजेंद्र पाटसुटेजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कर्मचारी भगिनी आणि बंधूंनो, आजचा आपला उत्साह पाहिल्यानंतर मला परवा जेव्हा वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम जिंकली त्यावेळी जो उत्साह आपल्याला पाहायला मिळत होता तोच उत्साह आज या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे राजकीय लोक आहोत आमचं खरं खाद्य जर काही असेल ना तर तुमचं प्रेम आहे आणि तुमचा उत्साह. तुमच्या उत्साहाने आम्हाला अजून करण्याची एनर्जी येते आणि आजचा कार्यक्रम हा खरोखर अशा प्रकारची ऊर्जा देणारा कार्यक्रम आहे. मी प्रसाद लाड यांचे मनापासून अभिनंदन करेन. एखादं काम हातात घेतलं की त्याचा सातत्याने पाठपुरावा करायचा आणि ते काम करून घ्यायचं ही प्रसाद लाडांची हातोटी आहे. आणि युनियनचं काम हातात घेतल्यानंतर विजयजींनंतर ज्यावेळेस त्यांनी हे काम हातात घेतलं त्यावेळेस मला ते भेटायला आले. त्यापूर्वी देखील विजयजींनी त्यांना अनेक वेळा म्हटलं होतं की हे काम तुम्ही हातामध्ये घ्या. आणि जेव्हा हातामध्ये घेतलं त्यावेळेस मला भेटायला आले मी त्यांना सांगितलं की हे चांगलं काम आहे पण याच्यात खूप मेहनत करावी लागते. मी स्वतः अनेक वर्ष युनियन चालवले आहेत त्यामुळे याच्यामध्ये काही शॉर्टकट नसतात. खूप तुम्हाला त्याच्या पाठपुरावा करावा लागेल, मेहनत करावी लागेल, पण ती क्षमता त्यांच्यामुळे असल्यामुळे त्यांनी ते काम स्वीकारलं. आणि आज या कार्यक्रमातनं एखाद्या कर्मचारी युनियनचा नेता कसा असावा याचा वस्तुपाठ हा प्रसाद लाड यांनी आपल्यासमोर दाखवून दिला. आपण सगळ्यांनी मला धन्यवाद दिले पण मला धन्यवाद देण्यापेक्षा हे धन्यवाद प्रसादलाच दिले पाहिजेत. हा प्रश्न त्यांनी समजून घेतला, ते माझ्याकडे आले, सातत्याने त्याचा पाठपुरावा करवला, जिथे अडलं त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा माझ्याकडनं अधिकाऱ्यांपर्यंत हा विषय त्यांनी पोचवला आणि त्यातनं मार्ग निघाला. त्यांनी सांगितलं खरं आहे, आयुक्त बदलल्यानंतर ज्यावेळेस मी भूषण गगरानी साहेबांशी बोललो गगरानी साहेब म्हणाले माझा याला कुठल्याही गोष्टीला विरोध नाही आहे, पैसे आम्ही देऊ, पण म्हणाले प्रश्न एवढाच उठतो की बैठक जर जुन्या आयुक्तांसमोर झाली तर त्याचे मिनिट्स मी कसे साईन करायचे. म्हणलं तुमचं म्हणणं बरोबर आहे. मग आम्ही पुन्हा चहल साहेबांशी बोललो आणि चहल साहेबांनी सांगितलं की ठीक आहे, आता हँडिंग ओव्हर प्रोसेस चालली आहे, त्यामुळे माझ्याकडे एक विंडो आहे आणि त्या विंडोमध्ये त्यांनी सही केली. ती सही त्यांनी केल्याबरोबर गगरानी साहेबांनी देखील त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला मदत केली आणि त्यातून हे सगळे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी सुटले. आज खरोखर आशिष शेलार जे म्हणाले
असा कार्यक्रम प्रसादजी मी पण माझ्या जीवनात पहिल्यांदाच बघितला. तुम्हाला एक सांगू का, तुमच्या शिट्ट्या ऐकल्यानंतर मी कॉलेजच्या जीवनात पोहोचलो. मला शिट्टी नव्हती वाजवत आहेत, पण मला एकदम आठवलं की तेजा पिक्चर लागला होता आणि अख्खा वर्ग आम्ही 3 वेळा पाहायला गेलो आणि जेव्हा 1, 2, 3 गाणं लागायचं, 1, 2, 3 तेव्हा अशा शिट्ट्या वाजायच्या. त्याची मला एकदम आठवण आली. हा जो तुमचा उत्साह आहे हा खरोखर अत्यंत मला असं वाटतं महत्त्वाचा आहे आणि सगळ्या प्रकारे, म्हणजे कोणाला टेम्पररीमध्ये आणणं, कोणाला परमनंटमध्ये आणणं, कोणाचं त्या ठिकाणी प्रमोशन करणं, ग्रॅच्युइटीचे पैसे, एक गोष्ट मी निश्चितपणे आपल्याला प्रसादजींच्या वतीनं सांगतो की मला माहिती आहे अजून पूर्ण पैसे आलेले नाही आहेत. जे उरलेले पैसे आहेत तेही येतील याची खात्री मी तुम्हाला आज देतो. तुमच्या कामाची आणि तुमच्या मेहनतीची पायी न पै तुमच्या खात्यामध्ये पोचवल्याशिवाय प्रसाद लाड थांबणार नाहीत. प्रसाद लाड थांबले नाही की प्रवीण दरेकर थांबणार नाहीत. प्रवीण दरेकर थांबले नाही की मला ते थांबू देणार नाहीत. त्याच्यामुळे मी आजच तुम्हाला आश्वस्त करतो की हे कार्य आम्ही अर्धवट सोडणार नाही आहोत. निश्चितपणे आपली जी बेस्ट आहे त्याचा एक मोठा इतिहास आहे. खरं म्हणजे मुंबई महानगरपालिका ही एक ऐतिहासिक अशा प्रकारची महानगरपालिका आहे आणि 150 वर्षापूर्वी लोकांच्या ट्रान्सपोर्टेशनची भूमिका ही मुंबई महानगरपालिकेने स्वीकारली. त्या काळामध्ये ट्राम आपण सुरू केली, ट्रामच्या माध्यमातून आपण ट्रान्सपोर्टेशन केलं. 1873 मध्ये 1873 साली आपण त्या ठिकाणी ट्रामच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टेशन सुरू केलं. तिथपासनं तर आज आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि बेस्ट ही तर मुंबईकरांना हक्काची वाटते. आणि 2 गोष्टीबद्दल मी नेहमी कौतुक करतो. एक तर बेस्ट चांगल्या प्रकारे वेळा पाळते, ही बेस्टची एक चांगली खासियत आहे. आणि दुसरं, मुंबईकर तुम्ही देशातल्या कुठल्याही शहरात जा, त्या शहरामध्ये कुठेही बस स्टॉपवर तुम्हाला लाईन लावून चढणारे लोक दिसणार नाही. हे मुंबईकरच आहेत की जे शिस्तीमध्ये प्रत्येकाला आपल्या घरी जायची घाई असली तरी शिस्तीत उभे राहतात, लाईनीत उभे राहतात आणि त्या ठिकाणी बसमध्ये चढतात. आणि ही एक प्रकारे मुंबईची लाईफ लाईन आहे. ज्यावेळी आपण इथे मेट्रोचं काम सुरू केलं, ज्यावेळी आपण त्या ठिकाणी आपल्या सबर्बन रेल्वेचं स्ट्रेंथनिंग चालू केलं, त्याची कॅपॅसिटी वाढवणं सुरू केलं, त्यावेळी अनेकांनी विचारलं की मग आता बेस्टचं काय होणार. मी त्यांना त्याचवेळी सांगितलं की बघा, जर ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एखाद्या शहरामध्ये यशस्वी करायची असेल तर त्या ठिकाणी सगळे मोड ऑफ ट्रान्सपोर्ट हे जेव्हा तुम्ही इंटिग्रेट करता, कुठल्याही व्यक्तीला 500 मीटरवर कुठलं ना कुठलं ट्रान्सपोर्टेशनचा मोड मिळाला पाहिजे आणि कुठलेही 2-3 ट्रान्सपोर्टेशनचे मोड त्याला बदलावे लागले तरी तिथपासनं तो आपल्या गंतव्याच्या 500 मीटरपर्यंत पोचला पाहिजे, तर लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतात. आणि म्हणून जगाच्या पाठीवर ज्या ठिकाणी मेट्रो आहेत, ज्या ठिकाणी सबर्बन रेल्वे आहेत, त्या मेट्रो आणि सबर्बन रेल्वे याकरता यशस्वी झाल्या की त्या ठिकाणची बस सिस्टीम ही पण तेवढीच एफिशियंट आहे. कारण या सगळ्यांना त्या ठिकाणी एक प्रकारे पुरवठा करणारी जर सिस्टीम कुठली असते तर ती बस सिस्टीम असते. फिडरचं काम ही सगळी बस सिस्टीम करत असते. कारण बस ही अशी आहे जी कुठेही जाऊ शकते, ती कुठेही पोचू शकते. आणि म्हणून मी त्याही वेळेस सांगितलं की उलट आपल्याला जर मुंबईच्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमला एफिशियंट करायचं असेल तर आपल्याला बेस्टला अजून अधिक स्ट्रेंथन करावं लागेल, अजून अधिक एफिशियंट करावं लागेल. तेव्हा कुठेही इंटिग्रेटेड सिस्टीम तयार होईल की जी आपल्या संपूर्ण प्लॅनमध्ये
सिंगल ॲपवर आणायचा आपला जो प्रयत्न आहे की कुठल्याही व्यक्तीला जगाच्या पाठीवर जसं आहे सिंगल ॲपने त्या सिस्टीम्स आपल्याला चालवता येतात. आता ही गोष्ट खरी आहे की बेस्टच्या संदर्भात काही प्रमाणात त्याचा तोटा होतो, पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जगाच्या पाठीवर कुठलीच ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम अशी नाही की जी फायद्यामध्ये आहे. कारण ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही फायद्याकरता चालवायची नसते, ती लोकांना सोय देण्याकरता चालवायची असते. आणि आज विचार करा, जर ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम नसेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट नसेल आणि सगळ्यांनी स्वतःची वाहनं वापरायचं ठरवलं, 1 इंच तरी मुंबई पुढे जाईल का? किती मोठ्या प्रमाणात प्रदूषण मुंबईमध्ये होईल, कुठल्या शहरात होईल? आणि म्हणून या ज्या सगळ्या कॉस्ट असतात त्या आपण कधी विचारात घेत नाही. हे खरं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून हे लॉसेस कमीत कमी कसे करता येतील, किमान त्याची ऑपरेशनल कॉस्ट जी आहे ती कॉस्ट आपल्याला कशी कव्हर करता येईल, याचे वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजेत. आणि मी मगाशी डिगीकर साहेबांशी बोलत होतो, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, आणि आपल्यापैकी अनेकांना अनुभव आला असेल पण मी अनेक वर्ष डिगीकरांना ओळखतो, डिगीकर हे अतिशय कल्पक आणि निर्णय घेणारे अधिकारी आहेत. त्यामुळे तुमच्याकडनं माझी अपेक्षा आहे की आपल्याला ही जी सिस्टीम आहे ही स्ट्रेंथन करण्याचा एक होलिस्टिक प्लॅन तयार केला पाहिजे. मी तुम्हाला आश्वस्त करतो, तुम्ही प्लॅन तयार केला तर त्या प्लॅनला जो काही फायनान्शियल सपोर्ट आहे तो फायनान्शियल सपोर्ट हा महापालिकेतनं आपण मिळवून देऊ, तो राज्य सरकारकडनं मिळवून देऊ आणि तो केंद्र सरकारकडनं देखील मिळवून देऊ. किमान जो काही या प्लॅनचा कॅपेक्स आहे हा कॅपेक्स कसा कव्हर करायचा जेणेकरून पुढच्या ऑपेक्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीत, या संदर्भातले निर्णय हे आपल्याला निश्चितपणे करता येतील. मला असं वाटतं की एक असा जर निर्णय आपण तयार केला आणि नॉन फेअर बॉक्स आपला रेव्हेन्यू आपल्याला कसा वाढवता येईल याचा विचार आपल्याला मोठ्या प्रमाणात करता येईल. मगाशी प्रसादनी जे सांगितलं की आपल्या ज्या चांगल्या जागा आहेत त्या योग्य प्रकारे डेव्हलप करून त्या जागा डेव्हलप करण्याच्या पाठीमागे पॅसेंजरची सोय वाढणं, बेस्टची सोय वाढणं आणि बेस्टला इन्कम मिळणं अशा प्रकारची मानसिकता असली तर त्या डेव्हलपमेंटमध्ये फायदा आहे. कोणाच्या तरी घशात ते घालायचे अशा प्रकारची जर मानसिकता असेल तर त्याचा फायदा नाही आहे. पण मला विश्वास आहे की अशा प्रकारे जर एक चांगलं मॉडेल आपण तयार केलं तर निश्चितपणे या सगळ्या वेगवेगळ्या नॉन फेअरबॉक्स गोष्टीतनं आपण त्या ठिकाणी आपले लॉसेसही कव्हर करू शकू आणि बेस्टची एफिशियन्सी देखील आपल्याला वाढवता येईल. आणि मग हे सगळं जर झालं तर आज तुमच्यासमोर जे प्रश्न असतात, अनेक वेळा आता इतकी वर्ष आम्ही सरकारमध्ये काम करतो आहे, वेगवेगळ्या त्या ठिकाणी पदांवर काम केलं, महापालिकेत देखील काम केलं, साधारणपणे प्रशासनाची मानसिकता असते की आजचं मरण उद्यावर ढकलायचं. पण शेवटी आपल्याकडे काम करणारे जे कामगार आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचे जीवन आहे, त्यांनाही परिवार आहेत, त्यांच्याही परिवारातली काही स्वप्न आहेत, त्यामुळे नुसतं ढकलत जायचं असं न करता त्याच्यावर आपल्याला काय सोल्युशन काढता येईल, त्यांना कशाप्रकारे आपल्याला. आणि मी बघितलं आहे की आपण जर विश्वासात घेऊन जर 4 गोष्टी केल्या तर 2 गोष्टी उशिरा झाल्या तरी देखील कोणी आपल्याला म्हणत नाही, त्यांना देखील समजतं. कारण शेवटी आपले कामगार, कर्मचारी, अधिकारी हे सगळे या व्यवस्थेचा भाग आहे, सगळे मिळून बेस्ट बनते, सगळे मिळून एखादी संस्था त्या ठिकाणी बनते. आणि म्हणून मला असं वाटतं की जरूर या संदर्भात पुढच्या काळामध्ये आपण एक चांगला प्लॅन तयार केला पाहिजे. अधिक स्ट्रेंथन आपल्याला ही कशी करता येईल अशा प्रकारचा जर प्रयत्न आपण केला तर मला विश्वास आहे की अविरत ही जी सेवा बेस्टच्या माध्यमातून चाललेली आहे ती पुढच्या काळात देखील निश्चितपणे चालेल. एक अजून विषय आशिषजींनी म्हणला, डीडीचं जे काम केलं, आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ 25 वर्ष बीडीडीच्या संदर्भात नुसत्या घोषणा व्हायच्या, काम कधी झालं नाही. म्हणजे बीडीडी चाळीत राहणारा जो माझा मराठी माणूस 120 चौरस फुटात राहत होता, त्याच्या 2 पिढ्या गेल्या पण ती स्वप्न तशीच होती. आपण निर्णय केला बिल्डरांना द्यायचं नाही, म्हाडाच्या माध्यमातून थेट करू, आज इमारत उभी झाली आणि त्या मराठी माणसाला 120 चौरस फुटाच्या ऐवजी
आज त्या ठिकाणी 500 चौरस फुटापर्यंत आपण जागा ती दिली आणि BDD चाळीचं रिडेव्हलपमेंट हे आज देशातलं अर्बन रिन्युअलचं सगळ्यात मोठं प्रोजेक्ट आहे. त्यामुळे आपण जर योग्य विचार करून योग्य मार्ग ठेवून ज्यावेळेस मला असं वाटतं की आपलं अंतिम ध्येय योग्य असतं त्यावेळी रस्ते मिळतात. जेव्हा ध्येयच चुकीचं असतं हे याच्या घशात घालायचं आहे ते त्याच्या घशात घालायचं आहे आणि उरलेलं माझ्या घशात घालायचं आहे असं घशे घाल घाल जेव्हा असते त्यावेळी त्याला कितीही चांगला मुलामा दिला तरी कोणालाच काही मिळत नाही. एक चांगलं ध्येय ठेवून जर या सगळ्या कॉलनीजच्या रिडेव्हलपमेंटचा विचार झाला तर मला असं वाटतं कामगारांना देखील त्याचा फायदा होईल आणि त्याचसोबत तुम्हाला देखील 2 पैसे त्यातनं मिळतील ज्यातनं आपल्याला अजून या बेसच्या स्ट्रेंथनिंग करता त्यातला फायदा होऊ शकेल. मी तुम्हाला आजच सांगतो की या सगळ्या तुमच्या प्रयत्नांमध्ये जी काही तुम्हाला साथ पाहिजे मी स्वतः त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करेन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथराव शिंदेजी हे देखील जो गरीब आहे जो कर्मचारी आहे जो कामगार आहे जो मेहनती आहे अशा व्यक्तीचा कुठलाही प्रश्न हा जर शिंदे साहेबांकडे आपण नेला तर ते कधीच त्याला नाही म्हणत नाही ते त्याला नेहमीच होकार देतात. त्यामुळे मी वकील आहे त्यामुळे तुमची वकिली तिथेही करू शकतो मी काळजी करू नका. मुख्यमंत्र्यांकडे तुमची वकिली करून आणि वकिलीची गरजच पडणार नाही त्यांच्यापुढे आपण जर अशी गोष्ट मांडली तर ते निश्चितपणे त्याकरता तयार होतील. हे काम आपण चांगल्या प्रकारे करू शकू मला असं वाटतं की आज एक चांगली सुरुवात आहे. खरं म्हणजे आजचा दिवस याकरता देखील महत्त्वाचा आहे की हा कारगिल विजय दिवस आहे आणि कारगिल विजयाला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ज्या आमच्या सैनिकांनी शत्रू वर होता आणि रात्रीच्या वेळी 100 फूट त्या ठिकाणी वर अंधारामध्ये चढून शत्रूचा नायनाट केला जगाच्या पाठीवर असं युद्ध झालेलं नाही. आणि म्हणून आजच्या या चांगल्या दिनी आपण आपल्या शहीदांना आदरांजली देखील देऊ. कारगिलमध्ये ज्या आपल्या सैनिकांनी हे युद्ध जिंकलं त्यांचेही आपण या ठिकाणी आभार मानू आणि त्याचसोबत अशा प्रकारचं जे काही त्यांचं कार्य आहे त्यातनं प्रेरणा घेऊन आपल्यालाही समस्यांचे जे डोंगर आहेत ते योग्य प्रकारे चढता येतील आणि त्या समस्या आपल्याला दूर करता येतील हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं जे प्रेम या ठिकाणी मिळालं त्या प्रेमाचं उत्तरही आम्ही होऊ शकत नाही पण हे निश्चितपणे सांगतो की मला तुम्ही जे प्रेम दिलं त्या प्रेमाचा खरा हकदार प्रसाद लाड आहे. आणि म्हणून एकदा आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करू. शेवटी जाता जाता एवढंच सांगतो सगळा इतिहास आपल्यासमोर आशिषजींनी ठेवला प्रवीणजींनी ठेवला मी इतिहासात जाणार नाही एकच सांगतो प्रामाणिकपणे तुमच्या पाठीशी उभं राहू. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.